मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आजींना म्हणते पूर्णा आजी आता तुम्ही निवंत बसा आणि मग कॉफी प्या पर्यंत सायली आणि अर्जुन हे दोघेही ते काम व्यवस्थित करतील तेव्हा आजी आता ठीक आहे असं म्हणतात त्या दोघेही तेथून जायला लागतात तर सायली म्हणते मूग डाळ ह्याच डब्यात ठेवते हां आई तेव्हा आता कल्पना ठीक आहे असं म्हणते सायली आता जागेवरून उठते आणि तो डबा व्यवस्थित आता ठेवायला जाते अर्जुन आता त्याच संधीचा फायदा घेतो आणि सायलीचा पदर जोरात खेचतो सायलीच्या हातात असणारा डबा खाली पडतो त्याचा जोरात आवाज होतो आणि त्यातील मूगडाळ देखील सांडून जाते पाहून सायली खूपच घाबरते सायलीच्या हातातून चुकून डबा निसटला असं अर्जुन आता मोठे मोठ्याने बोलतो तर आता पूर्ण आजी आणि कल्पना या दोघीही तेथे येतात मी ती मूगडाळ सांडलेली पाहतात तर अर्जुन म्हणतो चुकून सांडली माझ्या बायकोकडून तू कोण तिला बोलू नकोस काही तेव्हा सायली म्हणते हो चुकूनच सांडली पूर्ण आजी मला माफ करा अर्जून तिला म्हणतो की तू एक्सक्यूज देऊ नको पूर्णाजी अजून चिडेल तेव्हा सायली आपली गप्प बसते तर आता पूर्णाजी रागातच तिच्याकडे पाहत असतात ते पाहून अर्जुन म्हणतो आता सायलीला पूर्णाजी खूप बोलणार मग म्हणजे लग्नाचा विषय त्या डोक्यातून काढतील परंतु आता पूर्णाजी एकदम शांतपणे सायलीला म्हणतात बाळा ती डाळ अगदी व्यवस्थित डब्यात भर मग कुणाच्या पायाला लागायला नको एखादा दानासुद्धा सायली आता ठीक आहे असं म्हणते पूर्णाजी आता तिथून जातात कल्पना सायलीला मदत करत असते अर्जुनचा पार चेहराच पडतो तो मनातल्या मनात विचार करू लागतो हे मिशन पण माझं फेल झालं काय करावं ना कळतच नाही तर आता दुसरीकडे प्रिया एक प्लॅन करते आणि म्हणते की अर्जुनच्या घराजवळ एक गॅरेज आहे दोन किलोमीटरच्या ती लगेच सर्च करते आणि त्या गॅरेजचा मालकाला फोन करत विचारते तुमचं गॅरेज सकाळी किती वाजता ओपन होतं तेव्हा तो माणूस फोनवर सांगतो आठ वाजता प्रिया म्हणते एका गाडीचा बिघाड करायचा आहे आणि नंतर तुम्हालाच ती गाडी दुरुस्त करायची आहे तेव्हा तो माणूस म्हणतो की मी वेगळंच काहीतरी ऐकलंय का तुम्हाला गाडी दुरुस्त करायची आहे का तेव्हा प्रिया हसत म्हणते नाही हो गाडी दुरुस्त नाही करायची अगोदर बिघडवायची तुम्हीच आणि मग नंतर ती दुरुस्त करायची तेव्हा तो म्हणतो नाही हे काम आम्ही नाही करणार तेव्हा आता प्रिया म्हणू लागते त्या कामाचे तुम्हाला खूप पैसे मिळतील तुम्ही फक्त हो म्हणा तेव्हा आता तो माणूस म्हणतो बरं ठीक आहे तर आता प्रिया आनंदातच फोन ठेवते ती म्हणते की आता अर्जुन मी तुझ्याजवळ येणारच आहे लवकर आपल्या दोघांची लवकर भेट होणार आहे तर आता प्रियाने खोटं सांगितलेलं असतं की तो माझा मित्र आहे आणि मला प्रँक करायचा आहे प्रिया आता म्हणते अर्जुन बघ मी तुझा कसा प्रँक करते आपल्या दोघांची जवळीक वाढण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे इकडे सगळ्यांचं जेवण करून झालेलं असतं तेव्हा पूर्णाजी सायलीला विचारतात काय करतेस बाळा तू अर्जुन आता त्या दोघींकडे पाहतच राहतो तेव्हा सायली म्हणते काही नाही बोला ना पूर्णाजी तुमचं काही काम होतं का तेव्हा पूर्णाजी म्हणतात की हो सकाळी काम होतं कारण की उद्या आपल्याला पहाटे पाच वाजता महादेवाच्या मंदिरात जायचं आहे पुढचं जे चौक आहे ना त्या मंदिरात तेव्हा सायली म्हणते हो सकाळी मी लवकर उठेल आणि लवकर तयार होईल अर्जुनचा चेहरा ले ले आता पुन्हा पडतो कारण त्या दोघींची आता वाढलेली असते हा मान तुला मिळतो खरंच खूप चांगला आहे माझं लग्न झालं ना तेव्हा पूर्णाजी नेहमी मला त्या मंदिरात घेऊन जायच्या अस्मिता आणि सायलीची जवळीक ही आता अस्मिताला खटकते तिचा चळफळात ठेवू लागतो ती म्हणते एवढं सगळे जण गोड कौतुक करतायत तर मग तिला अजून काय इच्छा असणार आहे तेव्हा तुला काही बोलायची गरज आहे का असं आजी म्हणतात आणि त्या आराम करण्यासाठी जातात अर्जुन मनातल्या मनात, मनात विचार करत असतो की आता पूर्णाजींच्या मनातून सायलीला उतरवण्याची ही अजून एक कल्पना आहे तर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये आलेले असतात सायली खूप खुश असते ती अर्जुनला सारखी सांगत असते की पूर्ण आजी आणि मला उद्या महादेवाच्या मंदिरात आहे सकाळी लवकर उठून त्याचीच आता ती तयारी करायला लागते म्हणते की सर मला गजर पण लावायला हवा अर्जुन म्हणतो काय करायचं असेल ते करा तुम्ही गजर का लावताय पण मी लावतो ना नंतर सायली म्हणते माझा तुमच्यावर भरोसा नाही नको मी माझा लावते ती अगोदर म्हणते साडेचारचं लावू का नंतर म्हणते सव्वा चारचं लावते मग ती फायनली आता चारचा गजर लावते अर्जुनला सांगते मी आज खूप खुश आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो मला ते समजतंय तुम्ही रूम मध्ये आल्यापासून ते तर सांगताय आणि मी खाली होतो ना तिथे ऐकलंय मी सगळं तरी तुम्ही चार चार वेळा मला का सांगताय की मी खूप खुश आहे पूर्ण आजीबरोबर मला जायचंय त्या शेजारच्या जा बंगल्यावाल्याला सुद्धा समजलं असेल की तुम्ही किती खुश आहात ते तुमच्या हसण्याचा आवाज कुठपर्यंत जातोय काय काय चाललंय तुमचं सायली म्हणते ते सगळं राहू द्यात मला लवकर झोपायला हवं कारण मला सकाळी लवकर उठायचंय असं ती सारखी म्हणत असते अर्जुन म्हणतो आता झोपताय की नाही सायली म्हणते तुम्ही तेवढे दिवे बंद करा ना प्लीज अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो मग त्यानंतर तो दिवे बंद करतो सायली झोपते तर अर्जुन देखील आता तिच्या शेजारी जाऊन झोपतो तर दुसरीकडे प्रिया ही गाढ झोपलेली असते तिच्या डोक्यात पैशांचे विचार सुरू असतात मग त्यानंतर आता नंतर नागराज आणि राकेश हे दोघेही आता प्रियाच्या रूममध्ये येतात आणि तिने ते लपवलेले पैसे शोधू लागतात पैसे शोधल्यानंतर ते घेऊन जाणार असतात तर प्रिया म्हणते तुम्ही कोण आहात असं म्हणून ती चोर चोर करत खूप जोरात ओरडते तेव्हा आता राकेश आणि नागराज म्हणतो आम्ही आहोत तू गप्प बस हे पैसे आमचे आहेत याच्यावर फक्त आमचाच हक्क आहे असं म्हणून ते पैसे आता घेऊन तेथून जाणार असतात तर प्रिया त्यांना जाऊ देत नाही तेव्हा तू महिपत आणि साक्षीला फसवू शकतेस मला नाही असं नागराज म्हणतो आणि प्रियाचा गळात जोरात दाबतो परंतु हे सगळं प्रियाचं स्वप्न असतं तिला बहास झालेला असतो ती पूर्णपणे घामाघूम होते आणि मग डोक्यात आपल्याला हात लावते ती म्हणते की ह्या बाप लेकांच्या तावडीतून हे पैसे वाचवणं खूप कठीण आहे हे पैसे सेफ ठिकाणी ठेवू की खर्च करून टाकू ना कळतच नाही ती म्हणते श्रीमंत माणसांना सुखाची झोप लागत नाही ना तेच खरं आहे अगोदर चेक करून पाहते ते पैसे आहेत की नाही तेव्हा ती लगेच कपाट उघडते आणि त्यामध्ये पैसे चेक करते तर ते पैसे असतात तेव्हा प्रियाच्या जीवात जीव येतो तर दुसरीकडे सायली झोपलेली असते अर्जुन म्हणतो या चारचा अलार्म लावणार होतात का आता बघतोच यांच्याकडे कशा जातात त्या पूर्ण आजींबरोबर तो आता लगेच घड्याळ घेतो आणि सातचा अलार्म लावून ठेवतो म्हणतो की आता उठा सात वाजता म्हणजे समजेल पूर्ण आजी तुमच्यावर किती भडकतील आणि किती नाही तर आता त्यानंतर तो म्हणतो की रे मोबाईलवर सुद्धा यांनी अलार्म लावून ठेवला आहे असं म्हणून तो आता मोबाईलचा पॅटर्न मोबाईलचं लॉक ओपन करणारच असतो परंतु तिच्या नावाचा यस हा पॅटर्न नसतो त्यामुळे आता तो खूप टेन्शनमध्ये येतो तो म्हणतो मधुभाऊंचा असेल तो यम हा पॅटर्न टाकतो तर ही मोबाईल आता ओपन होत नाही त्याला खूप टेन्शन येतं काय करावं हे सुचत नाही मग त्यानंतर तो आता कसा बसा तो पॅटर्न उघडतो आणि त्याचाही अलाराम अलार्म चेंज करतो त्यामुळे आता सायली उठतच नाही म्हणतो आता मिसेस सायली ह्या पूर्णाजींच्या मनातून उतरणारच असं म्हणून तो आता गाड झोपी जातो सायली देखील आता गाड झोपलेली असते तर इकडे सकाळी बरोबर पाच वाजता पूर्णाजी हॉलमध्ये येतात त्यांना वाटत की सायली उठली असेल पूजेची तयारी केली असेल म्हणून त्या सायलीला सारखा आवाज देत असतात परंतु अजूनही सायली उठलेली नसते पूर्ण खूप वेळ वाट पाहत असतात म्हणतात की सायली अजून उठली नसेल तर मंदिरात जायचं ही गोष्ट तिच्या लक्षातच राहिली नसेल जाऊ देत मी एकटीच जाते असं म्हणून त्या आता पुन्हा पुन्हा सायलीच्या रूमकडे पाहत असतात की सायली आता येईल आणि मग येईल त्यानंतर त्या कंटाळून निघून जातात ते सायली आणि अर्जुन अजूनही खूप वेळ गाठ झोपलेलेच असतात मित्रांनो आता पुढील भागामध्ये पूर्णाजी ह्या एकट्या मंदिरात गेल्यामुळे सायलीला खूप टेन्शन येतं ती सकाळी सात वाजता उठते आणि आवरून पटकन खाली येत रडत असते ती आता कल्पनाला म्हणते की पूर्ण आजी ह्या गेल्या पण मंदिरात आणि मला नाही जाता आलं कल्पना म्हणते मला वाटलं तू गेली पूर्णा आजींबरोबर अर्जुन म्हणतो काळजी करू नको मी आजींना सांगतो तेवढ्यातच आजी तेथे येतात सायली हात जोडून त्यांची माफी मागत खूप रडते आणि मी तुमची नाचसून होण्याच्या लायकीची नाही मला माफ करा असं म्हणते तर इकडे अर्जुन रूममध्ये हसत असतो आणि म्हणतो की माफ करा मला मिसेस सायली आता फक्त एकदाच पूर्णाजींनी म्हणू देत तुम्ही माझी सुन व्हायच्या लायकीची नाही अशाच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा